नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला। भाजपचे सोशल मीडिया प्रभारी मनोज कटके यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। डोंबिवली शहरात आज सकाळी हा प्रकार घडल्याची माहिती आहे। पोलीस सत्ताधाऱ्यांचे मिंडे झाले आहेत। या भाड हल्ल्याचा तपास आजच लागला पाहिजे, नाहीतर काय करायचं ते ठरवो, असा संताप भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना खाली पाडण्यात आले, त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे। मनोज कटके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। दोन्ही पक्ष एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहेत। भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून सातत्याने शिवसेना नेत्यांना लक्ष्य केले जात आहे। हे सर्व घडत असताना आज सकाळी जिल्ह्याचे सोशल मीडिया प्रभारी मनोज कटके यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रुग्णालयाच्या बाहेर भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत। या भ्याड हल्ल्याचा आजच तपास लागला पाहिजे। पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे मिंडे झालेले आहे। आज तपास लागला नाही तर उद्या काय करायचे ठरवो, अशी संतापजनक प्रतिक्रिया भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। या हल्ल्यामुळे कल्याण डोंबिवलीचे राजकारण चांगलेच तापणार आहे, यात कोणतीही शंका नाही। या प्रकरणाचा तपास रामनगर पोलिसांनी सुरू केला आहे। रुग्णालयात पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।